नमस्कार मी शमिका अग्रोवनच्या शेतमार्केट मध्ये आपलं स्वागत आता बघणार आहोत आपण शेतमाल बाजारातल्या काही महत्वाच्या बातम्या ज्यातली पहिली बातमी आहे ती सोयाबीनची ज्यामध्ये सोयाबीनच्या भावांमध्ये काहीशी वाढ झाली आहे दुसरी बातमी आपण बघणार आहोत ती आहे कापसाची ज्यात कापसाच्या दरात सध्या चढ उतार कायम आहेत तिसरी बातमी आहे केळीची ज्यामध्ये सध्या नवरात्र सुरू आहे आणि केळीला उठाव दिसतोय चौथी बातमी आहे ती आहे कोथिंबिरीची ज्यामध्ये कोथिंबिरीचे भाव सध्या टिकून आहेत आणि पाचव्या आणि महत्वाची बातमी आहे गव्हाची सणाच्या तोंडावर गव्हाचे भाव सध्या वाढतायत सणांमुळे गव्हाला मागणी आहे पण बाजारात सध्या पुरवठा मर्यादित दिसतोय त्यामुळे गव्हाचे भाव काहीसे वाढलेत मग सरकारचा दबाव असतानाही गव्हाचे भाव का वाढलेत पुढच्या काळात गव्हाचा बाजार कसा राहू शकतो पाहूयात आजच्या मार्केट बुलेटिनच्या माध्यमातून आता सविस्तर बातम्या राज्यातल्या बाजारात सोयाबीनची भावपातळी आज काहीशी वाढलेली दिसते बाजारात येणाऱ्या सोयाबीनमधला ओलावा कमी येतोय तसं सोया तेलाला काहीचा आधार मिळालाय त्यामुळे सोयाबीनची भावपातळी सरासरी चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान झाली आहे सोया तेलाला आणखी आधार मिळाल्यास सोयाबीनच्या दरातही सुधारणा दिसू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातल्या अभ्यासकांनी व्यक्त केला आहे कापूस दरातला चढउतार सध्या कायम बाजर सुरु आहे देशात तसंच आंतरराष्ट्रीय बाजारातल्या वायद्यांमध्ये चढ उतार सुरू आहेत बाजार समित्यांमधली भावपते सहा हजार तीनशे रुपयांपासून सुरू होतीये तर सरासरी भाव सहा हजार पाचशे ते सात हजार पाचशे म्हणजे साडेसात हजार रुपयांच्या दरम्यान आहेत पुढच्या काळात कापसातला ओलावा आणखीन कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे कापसाचे भाव सिरावू शकतात असा अंदाज जाणकरांनी व्यक्त केला आहे नवरात्रीमुळे केळीला चांगलीच मागणी आहे त्यातच राज्यात सध्या निर्यातक्षम केळींची टंचाई जाणवते आहे त्यामुळे केळीला चांगला भाव मिळतोय केळीला सध्या सरासरी प्रति क्विंटलला एक हजार पाचशे ते दोन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतात यंदा केळी पिकाला दुष्काळी स्थितीचा फटका बसतोय त्यामुळे केळीची भावपातळी पुढच्या काळातही वाढलेलीच राहू शकते असा अंदाज जाणकार व्यक्त करतात पाऊस आणि वाढत्या उन्हामुळे कोथिंबीर पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं यामुळे बाजारात कोथिंबीरची आवक काही प्रमाणात घटली आहे त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून कोथिंबिरीचे भाव वाढलेत सध्या बाजारात कोथिंबिरीला सरासरी शेकडा एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपयांचा भाव मिळतोय कोथिंबिरीचे भाव आणखीन काही दिवस टिकून राहू शकतात असा व्यापाऱ्यांनी अंदाज वर्तवला आहे आता बघूयात आजची महत्त्वाची बातमी सणाच्या तोंडावर गव्हाचे भाव वाढलेत सणांमुळे गव्हाला मागणी आहे पण बाजारात सध्या पुरवठा मर्यादित दिसतोय त्यामुळे गव्हाचे भाव काहीसे वाढलेत सरकारनं आधीच गहू निर्यातीवर बंदी घातली तर स्टॉक लिमिटही लावलंय नुकतंच गहू स्टॉकची मर्यादाही कमी केली आहे देशातली मागणी आणि पुरवठ्यातलं गणित तूट दाखवत असल्यानं बाजारात नफा वसुली होत असल्याची सरकारला शंका होती त्यामुळे सरकारनं भाव कमी करण्यासाठी पावलं उचलली पण बाजारात गव्हाची उपलब्धता कमी असल्यानं गव्हाच्या भावाला आधार आहे देशात बऱ्याचशा बाजारांमध्ये गव्हाचे भाव प्रति क्विंटल सरासरी दोन हजार दोनशे ते दोन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहेत ऐन दिवाळी सणाच्या काळात गव्हाला आणखीन मागणी वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात गहू आणखीन भाव खाण्याची शक्यता आहे मागच्या हंगामात वाढलेल्या उष्णतेमुळे गव्हाचं उत्पादन कमी होऊन भावही वाढले होते यंदा पाऊसच कमी आहे धरणातला पाणीसाठाही कमी राहिला आहे त्यातच यंदा ऊनही तापण्याचा अंदाज आहे त्यामुळे गहू उत्पादन वाढीवर आतापासूनच शंका उपस्थित केली जाते या सगळ्या कारणांमुळे गव्हाचे भाव वाढले आहेत या पुढच्या काळातही गव्हाचे भाव वाढू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवलाय तर या होत्या आजच्या शेतमाल बाजारातल्या काही महत्वाच्या बातम्या शेतीपासून ते हवामानापर्यंतचं प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी अॅग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका